नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे ह्यापूर्वी आपल्याच चॅनलवर प्रसिद्ध झालेला निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईमफ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का? जर बघितला नसेल तर कृपया तो व्हिडिओ अवश्य बघा, कारण ह्या आठवड्यापासून आपण वीकेंडला जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओमध्ये काही बदल केलेले आहेत आणि हे बदल आपल्याला नक्कीच आवडतील. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तसंच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा, म्हणजे येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. तर आता आपण सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये आपण बघू शकतो की वरच्या बाजूला 50,600 ही इम्पॉर्टंट लेवल आहे, खालच्या बाजूला 50,425 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. आता शेवटी मार्केटमध्ये ह्या ज्या दोन स्विंग हाय आणि स्विंग लो बनलेत, सोमवारी कशाप्रकारे ओपन होतं मार्केट ह्याला महत्त्व आहे. सोमवारी जर गॅपअप ओपन झालं तर कुठे ओपन होतं आहे ह्याला पण महत्त्व आहे. तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की 50,600 पासून 50,700 50,800 हा जो सगळा एरिया आहे हा एरिया रेझिस्टन्सचा एरिया आहे. का रेझिस्टन्सचा एरिया आहे हे समजण्यासाठी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, तो व्हिडिओ बघणं आवश्यक आहे, तर तुम्हाला लक्षात येईल. आत्ता मी तेच पुन्हा एक्सप्लेन करत बसणार नाही. तर त्यामुळे जर समजा ओपनिंग ह्या एरियामध्ये झाली, म्हणजे 50,600 ते 50,800 दरम्यान गॅपअप ओपनिंग झाली, तर किंवा थोडीशी वर झाली तर काय होऊ शकतं, ओपनिंग नंतर पहिल्यांदा एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ह्याचं कारण काय आहे, आधीचा ट्रेंड तुम्ही जर बघितला तर तुम्हाला काय लक्षात येतो आहे, तेजीचा ट्रेंड आहे. मग अशा वेळेला गॅपअप ओपन झाल्यामुळे काय असतं, इथे बऱ्याच जणांनी काय केलेलं असण्याची शक्यता आहे, आपले ट्रेड होल्ड केलेले असण्याची शक्यता आहे, किंवा काही जणांनी बी टी एस टीसाठी नवीन ट्रेड शेवटी शेवटी घेतले असण्याची शक्यता आहे. मग ज्या वेळेला गॅपअप ओपन होईल तेव्हा ह्या सगळ्यांना त्याच्यामध्ये प्रॉफिट दिसायला लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जी कारणं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती की ज्यामुळे 50,600 50,700 आणि 50,800 ह्या रेंजमध्ये रेझिस्टन्स तयार झाला आहे, ही कारणं जशी मला दिसली तुम्हाला समजली त्या पद्धतीनं अनेकांना समजली असणार आणि त्यामुळे अनेकांनी ह्या आसपासच टार्गेट लावलेलं असणार. तर त्यामुळे जर समजा इथे गॅपअप ओपन झालं तर पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग येणार आणि हे प्रॉफिट बुकिंग आलं मग काय होऊ शकतं, एकदा इथनं प्रॉफिट बुकिंग आलं समजा तर 50,600 ते 50,500 ह्या एरियामध्ये हे प्रॉफिट बुकिंग काय करू शकतं, पर्यंत किंमत खाली आणू शकतं. 50,500 आसपास आल्यावर पुन्हा जर बाउन्स यायला लागला आणि पुन्हा 50,600 वर जायला लागलं तर मात्र काय होऊ शकतं, मग अशा वेळेला आपल्याला 50,700 50,800 आणि 50,800 ब्रेक झाल्यानंतर 50,900 अगदी 51,000 पर्यंत सुद्धा टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. मात्र त्यासाठी जसं सांगितलं अशा पद्धतीनं मुवमेंट होण्याची शक्यता आहे, आपल्याला डायरेक्टली वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. फ्लॅट जरी ओपन झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की 50,600 जरी ब्रेक झालं तरी आपल्याला इथे 50,700 किंवा 50,800 ह्या एरियामध्ये कुठेतरी एकदा रेझिस्टन्स आपल्याला फेस होणार आहे आणि त्यानंतर एकदा खाली येऊन मग पुन्हा वर जर जायला लागलं तर आपल्याला तेजी बघायला मिळू शकते, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर काही कारणामुळे, आत्ता ती कारणं काही दिसत नाही आहेत मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत, मात्र जर काही कारणामुळे 50,500 खाली किंवा 50,425 खाली इकडे कुठेतरी गॅपडाऊन ओपन झालं आणि समजा ओपनिंग नंतर 50,500 खालीच टिकायला लागलं तर मग इथे काय तयार होईल, एक एम पॅटर्न तयार होईल. ज्या पद्धतीने इथे तेजी झाली आहे
इथपर्यंत आलं, इथे आलं आणि इथून जर खाली ओपन झालं तर इथे एक एम पॅटर्न तयार होईल, आणि मग ह्या एम पॅटर्नमुळे काय होऊ शकतं, एक 200-300 पॉईंट आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. 50,425 च्या खाली 50,325, 50,225 आणि 50,125 अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर त्यामुळे सोमवारी आपल्याला सकाळच्या सत्रात थोडंसं सावध राहायचं आहे, त्यानंतर ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये सोमवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आता सोमवारी ज्या इंडेक्समध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचा, म्हणजे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट मी आता ओपन करतोय. निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर आपल्याला शुक्रवारी अतिशय चांगल्या प्रकारची तेजी झालेली बघायला मिळाली. आता मी थोडासा चार्ट झूम करून तुम्हाला दिसेल असं स्क्रीनवर लावतोय. तर इथे तुमच्या लक्षात येईल वरच्या बाजूला 12,735 आसपास इम्पॉर्टंट लेवल बनलेली आहे, खालच्या बाजूला 12,690 आसपास बनलेली आहे. जर समजा फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन झालं तरी एकदा सेलिंग येणार. आणि साधारणपणे एक गोष्ट लक्षात ठेवा की 12,735 ह्या लेवलमध्ये कुठेतरी आपल्याला सपोर्ट घेतला जाणार. जर गॅप अप ओपन झालं तर एवढ्या एरियामध्ये सपोर्ट घेतला जाणार, 712-715 ह्या एरियामध्ये सपोर्ट घेऊन जर पुन्हा बाउन्स यायला लागला तर मग काय होऊ शकतं, 12,735 वर टिकल्यानंतर 12,760, 12,785 आणि 12,810, अगदी 12,800 पर्यंत, 810 हे अगदी शेवटचं टोक आहे. तर अशा प्रकारे आपण टार्गेट वरच्या दिशेनं ठेवू शकतो. मात्र काही कारणामुळे खाली येत असेल आणि 12,700ची लेवल किंवा 12,690ची लेवल ह्या लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असतील तर मात्र थोडंसं काळजीचं कारण आहे. कारण ज्या पद्धतीनं हे शेवटी तेजी झाली आहे, खाली यायला लागलं तर थोडंसं वेगानं येऊ शकतं, कारण अनेकांनी काय केलं आहे, लॉंग पोझिशन बनवलेले आहेत आणि खाली यायला लागलं तर त्यांना लॉंग अनवाइंडिंग करायला लागू शकतं. आणि अशा वेळेला 12,690च्या खाली टिकत असेल तर 12,665, 12,640 आणि 12,615 अशा तीन लेवल खालच्या बाजूनं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येते ह्याच्यावर सर्वात जास्त महत्त्व आहे. आता हे झालं बँक निफ्टीसोबतच निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या दोन इंडेक्सचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीमध्ये काय होऊ शकतं ते बघूया. इथे मी निफ्टी आणि फिन निफ्टी या दोन इंडेक्सचा फक्त चार्ट दाखवणार आहे. ज्या पद्धतीनं यापूर्वीच्या दोन इंडेक्समध्ये आपण विश्लेषण केलं त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा निफ्टीमध्ये विश्लेषण करू शकता. तुम्हाला पाहिजे असेल रेफरन्ससाठी तर हा चार्ट आहे, याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे तो आहे फिन निफ्टी. तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स काढलेले आहेत. तर आपण आता काय करूया, या दोन्हीचं चार्ट जो तुम्हाला दाखवतोय या दोन्हीचा चार्ट तुम्ही निफ्टी आणि फिन निफ्टीचा चार्ट स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण. आता आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे, झूम लेवल ॲडजस्ट करायचे आहेत आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढले तर ते स्टॉक एकत्र करून दाखवायला सुरुवात करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टॉक मी थोडंसं ॲडजस्ट करून घेतोय. सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड. पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेड ह्या ठिकाणी आपल्याला काय झालं आहे मी तुम्हाला थोडंसं दाखवतो, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊ शकेल. तर इथे आपल्याला म्हणजे सपोर्ट झोनच्या जवळ, म्हणजे 885 रुपयापासून 904 रुपयापर्यंत, 905 रुपयापर्यंत जो सपोर्ट झोन होता त्या सपोर्ट झोनमध्ये आपल्याला ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला दिसतोय. ह्या ज्या दोन कॅन्डल दिसत आहेत, म्हणजे जेवढी रेड कॅन्डल आहे तेवढीच ग्रीन कॅन्डल पण आहे. म्हणजे सेलिंग कंटिन्यू झालं लगेच तेवढं, ज्या आदल्या दिवशी जेवढं सेलिंग झालं होतं दुसऱ्या दिवशी तेवढं सेलिंग भरून निघालं आणि किंमत पुन्हा जैसे ते आहे तिथे झाली. म्हणजे जिथे ओपन झाली होती तिथेच आपल्याला क्लोज झालेली बघायला मिळते. ह्याला ट्विझर बॉटम पॅटर्न म्हणतात. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्या पॅटर्नविषयीची माहिती सांगितलेली आहे. आता काय होऊ शकतं, 947, 948 किंवा 950
च्या वर समजा पिरामल एंटरप्राइजेस या स्टॉकमध्ये किंमत टिकत असेल, तर वर जात असताना 977 रुपये, 1000 रुपये, 1012 रुपये अशा प्रकारची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात. तर पिरामल एंटरप्राइजेस या स्टॉकमध्ये ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झाला आहे, 950 च्या वर टिकला तर तेजी चांगली कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे, या स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड. आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड ह्या स्टॉकमध्ये आपण जर बघितलं तर डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आपल्याला दिसतोय, आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नमध्ये जसं हवं त्या पद्धतीनं तयार झाला आहे. पहिला लो होता तो खाली आहे, दुसरा लो आहे तो वर आहे, आणि आता आपल्याला सेंटर लाईनचं ब्रेकआउट आलेलं आहे. जर समजा सोमवारी शुक्रवारचा हाय ब्रेक झाला, म्हणजे 217-218 आसपास असणारा जो हाय आहे तो ब्रेक झाला, तर येणाऱ्या काळामध्ये ह्या स्टॉकमध्ये 228 पर्यंतचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. आता 216 नंतर डायरेक्ट 228 दिसतंय, तर मग अशा वेळेला आपण काय करू शकतो, ह्याच्यामध्ये 2 किंवा 3 आपल्याला भाग करून मग ती टार्गेट आपल्याला ठेवता येऊ शकतात. तर 216 पासून 228 पर्यंत तर 222 च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट ठेवता येऊ शकतं, 228 च्या आसपास दुसरं टार्गेट. या पद्धतीनं आपण वरच्या दिशेचा विचार करू शकतो, कारण इथे जर तुम्ही बघितलं तर साधारण 200 ते 216 एवढं आपल्याला आहे स्टॉप लॉस आहे. तर 16 च्या वर 32 पर्यंत, म्हणजे हे तिसरं टार्गेट जर आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्याला 232 हे ठेवायला लागणार आहे, कारण मग जेवढं स्टॉप लॉस ठेवला 1:1 टार्गेट ठेवायचं असेल तर आपल्याला 232 पर्यंतचा विचार करायला लागेल. तर हे झालं आदित्य बिर्ला कॅपिटल ह्या स्टॉकमध्ये आपल्याला कशाप्रकारे पॅटर्न दिसतोय आणि त्यानुसार कोणती टार्गेट येऊ शकतात हे समजून घेतलं. आता पुढे जाणार आहे आपण DLF ह्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला आता इथे डब्ल्यू पॅटर्न जो आहे तो बनलेला दिसतोय. इथपर्यंत सेलिंग आलं, बरोबर सपोर्ट झोन जवळच आपल्याला बाउन्स आला, पुन्हा सेलिंग आलं, पुन्हा या सपोर्ट झोन जवळच बाउन्स आला, आणि आता वर जात असताना सेंटर लाईन ब्रेकआउट केलेली आहे. आता इथे तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की 870 रुपयाच्या आसपास बनलेला हा जो हाय आहे शुक्रवारचा, हा आपल्याला जर ब्रेक झाला आणि ह्याच्यावर टिकत असेल तर 900 रुपयापर्यंतचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं. आता इथे सुद्धा लक्षात घ्या की 810 ते 870 म्हणजे 60 रुपयाचा आपल्याला इथे डिफरन्स आहे, मग 870 पासून 60 रुपये वर इतकं आपल्याला ॲक्च्युअल टार्गेट ठेवावं लागेल. तर 870 रुपयापासून 60 म्हणजे 930 रुपयापर्यंतचं टार्गेट आपल्याला DLF या स्टॉकमध्ये उपलब्ध होऊ शकतं. मात्र त्यापूर्वी 900च्या आसपास आपल्याला पहिलं टार्गेट ठेवता येऊ शकेल. स्टॉकचं नाव आहे DLF. आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा स्टॉक जो आपल्याला बघायचा आहे त्या स्टॉकचं नाव आहे कोरोमंडल इंटरनॅशनल. कोरोमंडल इंटरनॅशनलमध्ये काय झालंय बघा, मी हा स्टॉक ह्यापूर्वीसुद्धा हल्लीच मागच्या आठवड्यात एकदा रेफर केला होता. तुमच्या लक्षात येईल की इथे अनेक दिवसांपासूनची किंवा आपल्याला महिन्याभरापासूनचं एक रेझिस्टन्स लेवल दिसते, 1690च्या आसपास ही लेवल आहे. काय झालं, अनेक वेळा इथपर्यंत गेलं सेलिंग येत होतं, इथपर्यंत गेलं सेलिंग येत होतं, आता ब्रेकआउट दिलाय. नेहमी मी सांगतो ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला काय झालं पाहिजे, जेव्हा जेव्हा ब्रेकआउट मिळतो त्यानंतर एक हाय बनतो. हाय बनल्यानंतर काय होतं, आपल्याला एकदा लेवल टेस्ट करायला, ब्रेकआउट लेवल जी असते ती टेस्ट करायला किंमत खाली येते, आणि ह्या लेवलजवळ ज्या लेवलनं ब्रेकआउट दिलेला असतो तिथनं जर पुन्हा बाउन्स येत असेल, इथे एन पॅटर्न बनत असेल, हा बघा एन पॅटर्न बनला, ही तेजी झाली, ही मंदी झाली आणि पुन्हा तेजी झाली, हा एन पॅटर्न जेव्हा बनतो त्यावेळेला ह्या किमतीच्या वर टिकल्यानंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट बघायला मिळते असा आपला अनुभव आहे. 100% प्रत्येक वेळेला होईल का सांगता येत नाही. आता जर इथे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ब्रेकआउट मिळालेला आहे, एक हाय बनला, त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलो, बरोबर त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतलाय, आता बाउन्स येतोय, म्हणजे एन पॅटर्न इथे बनलेला आहे. 1760 रुपयाच्या वर जर हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक 1800-1850 अशी टार्गेट आपल्याला जाताना बघायला मिळू शकतो. तर हे झालं इंडेक्स बरोबर स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं, जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता, आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा,
कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघता आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.